आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामागे विघटनवादी भूमिका आहे. त्या आरोपीच्या का त्या गुन्ह्याबाबत कुठेतरी रिक्षा वापरला गेल्याचं समोर आलं म्हणून परराज्यातल्या नोंदवहीचा विचार करताय. मग रिक्षा वापरली म्हणून परराज्यातल्या नागरिकांना नोंदवही. मग समजा मुद्दा मुंबईत एखादा गुन्हा झाला आणि ज्यात आरोपी किंवा आरोपीला समर्थन करणारे कोणी एसटीचा वापर केला तर काय राज्यातल्या परगावाच्या नोंदवही करणार? म्हणजे मुंबईत परगावातून राज्यातून परगावातून येणाऱ्या माणसाने सुद्धा उद्या नोंदवही करावी ही मागणी करणार? आणि त्यामुळे राजकीय अस्मितेचा धंदा बंद करावा. गुन्हेगार गुन्हेगारी आणि गुन्हेगार मुक्त मुंबई कशी होईल याकडे लक्ष द्यावं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यामागे विघटनवादी भूमिका आहे. त्या आरोपीच्या का त्या गुन्ह्याबाबत कुठेतरी रिक्षा वापरला गेल्याचं समोर आलं म्हणून परराज्यातल्या नोंदवहीचा विचार करताय. मग रिक्षा वापरली म्हणून परराज्यातल्या नागरिकांना नोंदवही. मग समजा मुद्दा मुंबईत एखादा गुन्हा झाला आणि ज्यात आरोपी किंवा आरोपीला समर्थन करणारे कोणी एसटीचा वापर केला तर काय राज्यातल्या परगावाच्या नोंदवही करणार? म्हणजे मुंबईत परगावातून राज्यातून परगावातून येणाऱ्या माणसाने सुद्धा उद्या नोंदवही करावी ही मागणी करणार? आणि त्यामुळे राजकीय अस्मितेचा धंदा बंद करावा. गुन्हेगार गुन्हेगारी आणि गुन्हेगार मुक्त मुंबई कशी होईल याकडे लक्ष द्यावं.